वेलकम टू अवर ब्लॉग। तर आज आपण आलेलो आहोत मालवणला आणि आपण इथे पवनचक्की गार्डनला आलो आणि आपण झिपलाईन करणार आहोत। सो व्हिडिओ बघत रहा। थँक्यू। इथे असं झिपलाईनसाठी आहे तर मी झिपलाईन करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे माझा एक्सपीरियन्स कसा आहे ते। तर अशा प्रकारे हे गार्डन बनवलं आहे, पवन चक्कीवालं गार्डन। आय डोंट नो इट्स नेम बट आय विल सी इट ॲज पवन चक्कीवाला गार्डन। ओके, सो मी अजून इथे चालली आहे। ते खूप छान असं हे बनवलं आहे, हिरवं हिरवं गवत पण आहे। इथून आपण खाली जाऊया। हे सगळं असं लाकडाचं काम केलेलं आहे आणि इथे सुद्धा हे जे डेस्क आहेत बसायला ते पण छान लाकडाचेच बनवलेले आहे इथे। ओके, आणि इथून तुम्ही छान खाली जाऊ शकताय, म्हणजे इथून नाही जाऊ शकत, मागून मी तुम्हाला झिपलाईनचं दाखवलं तिथून तुम्ही इथपर्यंत खाली जाऊ शकताय। मी सध्या जाणार नाही बिकॉज मला झिपलाईन करायचं आहे आणि इथे पण पुढे मस्त गार्डन आहे। इकडून जो व्ह्यू मिळतोय तो एकदम भारी आहे। इथूनच तुम्ही असं खाली जाऊ शकता इथून पुढून फोटोशूटसाठी एकदम बेस्ट प्लेस आहे। हिरवं हिरवं गवत पण लावलंय। हे सगळं आहे इथे फोटोज साठी। अजून एक प्लेस आहे इथे छान शेड बांधलाय जेणेकरून ऊन लागू नये। इथे अजून एक गेट, जिजू इथे फोटोग्राफी करतात आणि हे दादा ते हा हार्ट आहे फोटोग्राफीसाठी आणि तिथून पण तुम्हाला समुद्राला जाण्यासाठी रस्ता आहे। इथून समोरून तुम्ही डायरेक्ट मग इथे खाली जाऊ शकता। आफ्टर दॅट इथे हे असं डायनिंग टेबल आहे, सिटिंग अरेंजमेंट आहे। मे बी इथे चेस खेळू शकतो, आय डोंट नो अबाउट इट। तर इथून मग तुम्ही असं खाली जाऊ शकता आणि हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा। प्रत्यक्षात येऊन एन्जॉय केला तर खूप बरं होईल। आणि तो जो रस्ता आहे वरून तो पण इथे जॉईन होतोय, तुम्ही इथून जाऊ शकता।
लांब लांब पर्यंत समुद्र येतोय. समुद्राचा छान आवाज पण येतोय. हॅलो, मी आता झिपलाईन करणार आहे आणि झिपलाईनचे काही रूल्स आहेत त्याच्याशी मी ते रूल्स सांगते फर्स्टली. आणि आय एम सॉरी बिकॉज मी व्हिडिओ बनवू शकत नाही आहे, मला ही रिस्क वाटते. सो माझं झिपलाईनला जाताना आणि रिटर्न येताना तुम्हाला व्हिडिओ दिसेल, पण मधला व्हिडिओ नाही भेटू शकणार आहे की नाही मला नक्की माहीत नाही. माझा भाऊ जाणार आहे, तो जर काढला तर मी तो टाकेन. ओके, तर मी आता तुम्हाला रूल्स सांगते. दीज आर सम रूल्स फॉर झिपलाईन. लाईक झिपलाईनमध्ये समाविष्ट झाले असलेल्या जोखमी समजून घेतल्या आणि स्वीकारल्या आहेत याची खात्री करा. पाठीमागे वाकू नका आणि उलटे पाहण्याचा प्रयत्न करू नका. लूज क्लोज घालायचे नाही आहेत, केस मोकळे सोडायचे नाही आहेत आणि दागदागिने घालून जायचं नाही आहे. झिपलाईन वापरताना शूज पण वापरावे लागतील. लूज चप्पल्स तुम्ही घालून जाऊ शकत नाही आणि अल्कोहोल घेतलं असेल तर जाऊ शकत नाही. तुमचं वेट 42-120 असलं पाहिजे आणि तुम्ही जर अंडर 17 असाल तर तुम्हाला एक अडल्ट म्हणून तुमच्याबरोबर मिळेल. ओके, सो मला असं फॉर्म भरावा लागतो आधी, डिक्लेरेशन की तुम्ही तुमच्या जबाबदारीवर जायचा, तर तो मी आता भरतो. मी खूप एक्साइटेड आहे.
आम्ही असं सांगेल तर काहीच बिलकुल ही भीती वाटत नाही आहे आणि तुम्ही नक्की एक चान्स द्या झिपलाईनसाठी.